मोठ्या जड वाहनांमधून गोवंशांची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे येताना दिसत आहेत. मात्र चक्क रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची इनोव्हा गाडीतून तस्करी होत असल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे समोर आलेली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील मारडा या गावातून 35 बकऱ्या सिल्वर इनोव्हा गाडीतून कोंबून नेल्याची घटना घडली होती. शहरात घडलेल्या घटनेत सुद्धा सिल्वर इनोव्हा वापरलेली असून पद्धतही तशीच आहे. त्यामुळे ह्या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का हा प्रश्न समोर येतो आहे. धामणगाव रेल्वे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 27 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असताना एका इनोव्हा गाडीतून 3 माणसे उतरली आणि एका जनावराला राठीनगरकडील रस्त्याकडे ओढत नेऊन गाडीत कोंबले. त्यानंतर ही गाडी सेफला हायस्कूलकडे निघून गेली. जनावरांना इनोव्हा गाडीत कोंबून नेत असल्याचे CCTV फुटेज समोर आलेले आहेत. त्यानंतर लगेच हीच इनोव्हा रात्री 1:18 परत येऊन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जनावरांना गाडीत कोंबून टाकत नेत असल्याची घटना कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. इतकंच नाही तर 10 मिनिटांनी ह्याच ठिकाणावरती पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन सुद्धा आलेली दिसते आहे. हा सगळा प्रकार रात्री 1 वाजता ते रात्री 1:29 कालावधीत घडलेला आहे. मात्र पोलिसांना ह्याविषयीची काहीही माहिती नसल्याचे पोलीस म्हणत आहेत. त्यामुळे धामणगाव परिसरात जनावरे पळवणारी टोळी सक्रिय झालेली असल्याने परिसरातील नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. निंदनीय प्रकार आहे. वास्तविक पाहता जे काही चोरटे असतील त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते सर्व संकलित झालंय चित्र, तर लवकरात लवकर जे चोर असतील त्यांना ताबडतोब पकडावं आणि चांगली सजा द्यावी. आणि हाच प्रकार नाही, गाई धुरातच प्रकार नाही तर बकऱ्यासुद्धा आपल्या तालुक्यातून भरपूर प्रमाणात चोरीला जात आहे. रात्रीच्या खेड्याबाड्यातल्या बकऱ्या, आता आपलं हे प्रकरण गाईचं प्रकरण तर धामगाव शहरातला आहे, ज्याला आपण देवगाय म्हणते, ज्याला मालक नसतो, शहरात फिरतात, भाजीपाला वगैरे खाऊन जगतात, त्या चांगल्या जाड्याजुड्या गाई चोरट्यांनी पकडलेल्या आणि त्यांना काय करतात ते समोर त्यांचं त्यांना माहीत. पण लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं यावर कारवाई करावी एवढी इच्छा आहे. बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.